नमस्कार, मी प्राध्यापक डी एस कांबळे, वाणिज्य विभाग. आज व्यवसाय नियमन विषय कायदे यामध्ये आपण करार संमती, डिस्चार्ज ऑफ कॉन्ट्रॅक्ट असं त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात, म्हणजे याचा मराठीत अर्थ काय करार संमती, त्याच्या कोणकोणत्या पद्धती आहेत ते आज आपण अभ्यासणार आहोत. पहिला त्याचा आपण अर्थ पाहूया. प्रथमतः करार संमती म्हणजे काय, डिस्चार्ज ऑफ कॉन्ट्रॅक्ट, त्याचा अर्थ असा आहे, कराराच्या मूलभूत तत्वांमधील कराराची समाप्ती ही शेवटची तिसरी पायरी असते. करार व्यक्तींनी करारमध्ये दिलेल्या वचनांची पूर्तता केली किंवा कराराने निर्माण केलेली जबाबदारी पूर्ण केली तर ती कराराची समाप्ती झाली असे म्हणतात. जेव्हा कराराने निर्माण झालेली व्यक्तीमधील कायदेशीर जबाबदारी संपुष्टात येते तेव्हा करार समाप्त होऊन करार व्यक्ती या एकमेकांच्या जबाबदारीतून मुक्त होतात. कराराची समाप्ती ही करारातील वचनांच्या पूर्ततेमुळे किंवा करारातील वचनांची पूर्तता न झाल्यामुळे म्हणजेच करार भंगामुळे होऊ शकते. साधारणपणे बहुतांशी करार हे करार पूर्तता झाल्याने समाप्त होतात. करार कायद्यामध्ये करार समाप्तीच्या खालील पद्धती आहेत. आता करार पूर्तता होणे म्हणजेच काय, तर आपण पाहिलेलं आहे, सुरुवातीपासून आपल्याला पाहिलेलं बघा, तर करार होत असताना दोन व्यक्तीची त्याला संमती असली पाहिजे, त्याच्यामध्ये प्रतिफल असलं पाहिजे आणि दोन्हीची त्याला मान्यता असली पाहिजे. तर ह्या सर्व गोष्टी ह्या करारामध्ये येत असतात आणि ह्या सर्वांची पूर्तता झाल्यानंतर तो करार संपला असं त्याला म्हणतात, म्हणजे त्याला कायदेशीर वलय प्राप्त होतं त्याला. आता ह्यामध्ये कोणकोणत्या पद्धती आहेत ते आपण पाहूया. एक करार पूर्तता झाल्याने करार पूर्ततेच्या पद्धती, त्यामध्ये पहिला मुद्दा करार पूर्तता झाल्याने, जेव्हा दोन्ही करार व्यक्ती या आपल्या वचनांची पूर्तता करारातील अटीनुसार करतात तेव्हा कराराची पूर्तता झाली असे म्हणून करार समाप्त होतो. याचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार प्रत्यक्ष करार पूर्तता, जेव्हा करार व्यक्ती या करारातील अटीप्रमाणे आपापल्या वचनांची पूर्तता करतात तेव्हा त्यास प्रत्यक्ष करार पूर्तता असे म्हणतात. प्रत्यक्ष वचनांची पूर्तता झाल्याने करार समाप्त होऊन दोन्ही व्यक्ती कराराच्या जबाबदारीतून ह्या मुक्त होत असतात. करार पूर्ततेचा प्रयत्न, करार पूर्ततेच्या प्रयत्नास कायद्यात प्रत्यक्ष करार पूर्तता मानतात. जेव्हा प्रस्तावक करारातील आपले वचन पूर्ण करण्याची प्रस्तावात्यास तयारी प्रदर्शित करतो परंतु प्रस्तावता त्याचा स्वीकार करत नाही तेव्हा त्याला करार पूर्ततेचा प्रयत्न असे म्हणतात. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा परस्परातील ठरावाने करार समाप्ती. परस्परातील ठरावाने करार समाप्ती म्हणजे काय, तर ज्याप्रमाणे दोन्ही व्यक्ती या परस्परात ठराव करून करार अस्तित्वात आणतात त्याचप्रमाणे करार व्यक्ती या परस्परात ऐच्छिक ठराव करून कराराची समाप्ती करू शकतात. त्यामध्ये मग कराराचे नूतनीकरण असेल, जेव्हा करार व्यक्ती या त्यांच्यातील जुना करार रद्द करून त्याऐवजी नवीन करार अस्तित्वात आणतात तेव्हा त्याच कराराचे नूतनीकरण असे म्हणतात. या नूतनीकरणामुळे जुन्या कराराची जागा नवीन कराराकडून घेतली जाते व मूळ कराराची समाप्ती होत असते. त्यानंतर करारातील बदल, जेव्हा कराराच्या दोन्ही व्यक्ती या परस्परांच्या संमतीने करारातील अटीत बदल करतात तेव्हा त्यास करारातील अटींच्या बदलांमुळे करार समाप्त असे म्हणतात. करारातील अटी बदलामुळे मूळ करार समाप्त होतो आणि नवीन करार हा अस्तित्वात येत असतो. करार रद्द करणे, जेव्हा करारातील एका व्यक्तीने किंवा सर्वांनी मिळून स्वेच्छेने करार रद्द करण्याचा निर्णय घेतला तर करार रद्द करण्याच्या ठरावाच्या माध्यमाने कराराची समाप्ती होत असते. करारात सवलत देणे, जेव्हा प्रस्तावता हा प्रस्तावकाकडून करारात ठरलेल्या प्रतिफलपेक्षा कमी प्रतिफल स्वीकारतो किंवा कराराचा काही भाग स्वेच्छेने सोडून देतो तेव्हा त्यास करारात सवलत देण्याचा ठराव करून करार समाप्त करणे असे म्हणतात. त्यानंतर हक्क त्याग करणे, हक्क त्याग करणे म्हणजे काय, तर ज्यावेळी प्रस्तावता प्रस्तावकाविरुद्ध मिळालेला कायदेशीर हक्क स्वतःहून सोडून देतो म्हणजेच प्रस्तावता प्रस्तावकास त्याच्या
वचनपूर्तीमधून माफी देतो तेव्हा त्यास हक्क त्याग करणे असे म्हणतात. जेव्हा प्रस्तावाचा असा हक्क त्याग करतो तेव्हा प्रस्तावकाची कराराच्या जबाबदारीतून मुक्तता होते आणि करार हा समाप्त होत असतो. त्यानंतर तडजोड करणे म्हणजे काय? तर जेव्हा तडजोड करण्याने समाधान म्हणजे काय? तर जेव्हा प्रस्तावकास करारातील अटीप्रमाणे आपले वचन पूर्ण करणे अशक्य होते तेव्हा तो प्रस्तावात्या पुढे तडजोडीचा प्रस्ताव हा ठेवत असतो. दोघांच्या मध्ये कॉम्प्रोमाइज होत असतं आणि त्याला दोन्हींचीही मान्यता मिळत असते. त्यावेळी त्यातून काय होते बघा, करातून त्याची समा म्हणजे करार ठरतो आणि जबाबदारीतून एकमेकाच्या मुक्तता होते. त्यानंतर हक्कांचे विलीनीकरण. जेव्हा कनिष्ठ दर्जाच्या हक्काचा करार हा वरिष्ठ दर्जाच्या हक्कामध्ये रूपांतरित होतो तेव्हा कनिष्ठ दर्जाच्या हक्काच्या कराराची आपोआप समाप्ती होते व करार व्यक्ती या कराराच्या जबाबदारीतून मुक्त होतात. म्हणजे एकाने हक्क सोडलेला आणि दुसऱ्याने हक्क तो प्राप्त केलेला आहे त्यावेळी देखील तो काय होतो बघा, दोघांच्या संमतीनुसार तो हक्क प्रदान केल्यानंतर तो काय होतो बघा, कराराची त्यामधून समाप्ती होते. त्यानंतर कराराच्या महत्वाच्या बदलामुळे होणारी करार समाप्ती. जेव्हा करारामधील प्रस्तावक हा करारातील महत्वाच्या अटीमध्ये प्रस्तावत्याच्या संमतीशिवाय लेखी स्वरूपात बदल करतो किंवा ज्या बदलांमुळे व्यक्तींच्या जबाबदाऱ्या वाढतात तेव्हा त्यास महत्वाचे बदल असे म्हणतात. अशा बदलांमुळे बदलास संमती नसलेल्या व्यक्तींची कराराच्या जबाबदारीतून मुक्तता होते आणि तो करार समाप्त होतो. यासाठी खालील तीन अटींची पूर्तता होणे आवश्यक असते. कोणकोणत्या अटी आहेत पहा, तर एक विनंती करणे आणि प्रस्ताव मान्य करणे ह्यामध्ये तडजोड असते आणि दुसरी म्हणजे वचन देणे. त्यानंतर कायद्याच्या तरतुदीमुळे होणारी करार समाप्ती. प्रस्तावकाची दिवाळखोर जरी परिस्थिती असेल, जेव्हा प्रस्तावकाला कोर्टामध्ये दिवाळखोर म्हणून घोषित केले असेल तेव्हा तो दिवाळखोर प्रस्तावक दिवाळखोर होण्याच्या तारखेपर्यंतच्या कराराच्या जबाबदारीतून मुक्त होत असतो. त्यानंतर करार व्यक्तीचा मृत्यू झाला तर जेव्हा एखाद्या कराराच्या पूर्ततेमध्ये व्यक्तीची गुणवैशिष्ट्ये सामावलेली असतात तेव्हा अशा कराराची पूर्तता ही स्वतः प्रस्तावकाने केली पाहिजे. जर करार पूर्ततेपूर्वी प्रस्तावकाचा जर मृत्यू झाला तर असा करार हा ऑटोमॅटिकली तो रद्द होतो आणि नंतर त्याची जबाबदारीही आपल्याला दुसऱ्या व्यक्तीवर टाकता येत नाही, कारण ती व्यक्ती हयात नसल्यामुळे तो करार हा संपुष्टात येतो. बरोबर. त्यानंतर प्रस्तावक आणि प्रस्तावता ही एकच व्यक्ती असते. जेव्हा प्रस्तावक हा स्वतः प्रस्तावता बनतो तेव्हा अशा करारातील इतर व्यक्ती या कराराच्या जबाबदारीतून मुक्त होतात आणि करार समाप्त होतो. हा, त्यामुळे ती एकच व्यक्ती असल्याने इतर व्यक्तींची कराराच्या जबाबदारीतून मुक्तता होते आणि करार हा समाप्त होतो. त्यानंतर हक्कांचे विलीनीकरण. जेव्हा कनिष्ठ दर्जाच्या हक्कांचा करार हा वरिष्ठ दर्जाच्या हक्कामध्ये रूपांतरित होतो तेव्हा कनिष्ठ दर्जाच्या करारामुळे त्याची समाप्ती होत असते. त्यानंतर कालमर्यादा संपल्यामुळे. जर एखाद्या करारातील वचनांची पूर्तता ही ठरलेल्या विशिष्ट कालमर्यादेत झाली नाही तर त्या कराराच्या अंमलबजावणीची कालमर्यादा संपल्यामुळे करार हा समाप्त होत असतो. जर दोन व्यक्तींमध्ये कायदेशीर करार अस्तित्वात आल्यानंतर काही अनपेक्षितपणे जर काही घटना घडत असतील तरी देखील ती करारची पूर्तता करणे ही काय होते बघा, अशक्य होते तेव्हा हा करार देखील हा रद्द होत असतो. करार व्यक्ती या कराराच्या जबाबदारीतून ऑटोमॅटिकली मुक्त होतात. अशा या करार पूर्ततेच्या अशक्यला पश्चात किंवा अशक्यता किंवा नैराश्याद्वारे करार समाप्ती असे म्हणतात. करार करताना व्यक्तींनी ज्या घटनांचा विचार केलेला असतो अशा नैसर्गिक बाह्य घटना ह्या आकस्मिकरित्या घडल्यामुळे कराराची पूर्तता अशक्य होते, याला नैराश्याचा सिद्धांत असे म्हणतात आणि त्यामुळं हा करार ठरत नाही तर तो करार हा तिथंच थांबतो आणि तो करार रद्द होत असतो.
धन्यवाद.